दापोली क्रीडा मंडळ दापोली आयोजित 10 वर्षाखालील मुलांची सीजन बॉल क्रिकेट स्पर्धेने दापोलीकरांची अक्षरशः मने जिंकली। दापोली क्रीडा मंडळ विरुद्ध चिपळूण क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये 3 दिवसीय सामना खेळवला गेला आणि भविष्यातील विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मिताली राज यांची झलक मैदानात पाहायला मिळाली। मार्गदर्शनाखाली मी चिपळूण क्रिकेट असोसिएशन मध्ये महिला क्रिकेट टीमला मी कोचिंग करते। आज इथे झालेल्या संपन्न झालेल्या 3 दिवसीय टूर्नामेंट दापोली मध्ये इथे संपन्न झाल्या। खूप चांगला अनुभव मला इथे अनुभवायला मिळाला। चांगले चांगले इथे खेळाडू दापोलीमध्ये आमच्या निदर्शनास आले। त्यापैकी संजय पवार म्हणून उत्कृष्ट गोलंदाज, ऑलराउंडर, फलंदाजी पण आणि गोलंदाजी पण उत्कृष्ट तिने केली। तसेच आमच्या देखील टीममध्ये आणि असंच आम्ही हे दोन्ही टीमचे आम्ही आमचा प्रयत्न हाच आहे की ह्याच्यातूनच आता आम्ही आज तालुका लेवलला खेळलो, स्टेट लेवलला ही मुलं जाऊन खेळतील आणि पोचतील। हीच आमची हार्डवर्क आहे, हीच आमची मुलांना पोचवण्याची एक ध्येय आहे, उद्दिष्ट आहे। आणि एक दिवस नक्कीच मी हे असं आमचं स्वप्न असेल की ह्यामधूनच कुठल्याही ह्याच्या दापोलीमधून चिपळूणमधून एक राष्ट्रीय पातळीवर नॅशनल लेवललाही जाऊन मुलं आमच्यापैकी या मुद्दा खळकेल आणि आपण त्यांना टीमवर हेच आमचं हे उद्देश आणि ध्येय आहे। आणि हे स्वप्न नक्कीच आम्ही साकार करू अशी हार्डवर्क करून मी आम्ही अपेक्षा संघासोबत आणि अशाच प्रकारे पुढे गोलंदाजी चांगली करून एक राष्ट्रपतीवरती एक खेळाडू आहे दापोली संघाला मिळू शकतो एवढं बोलतो मी माझी बोलू शकतो। दापोलीमध्ये प्रथमच 10 वर्षाखालील मुलांच्या सीझन बॉल स्पर्धेचे नीटनेटके आयोजन दापोली क्रीडा मंडळाने केलेले होते। या स्पर्धेचे भव्य बक्षीस वितरण सोहळ्यावेळी सर्व खेळाडूंना सन्मानचिन्ह आणि मेडल्सने सन्मानित करण्यात आले। यावेळी बेस्ट फिल्डर म्हणून आर्यन शिंदे, बेस्ट बॉलर अथर्व, बेस्ट बॅट्समन प्रांजल पवार, मॅन ऑफ द सिरीज रुद्र बांद्रे, उपविजेता संघ म्हणून चिपळूण क्रिकेट असोसिएशन तर विजेता संघ म्हणून दापोली क्रीडा मंडळ यांना सन्मानित करण्यात आले। या बक्षीस वितरण सोहळ्यावेळी ॲडव्होकेट महेश सागवेकर, शाहिद रकांगे, राहुल राठोड, शैलेश चालगावकर, परकार मॅडम, उदय कानेकर, संदीप बर्वे, राम जागडे, कादीरभाई तरे, अनिकेत बाकर, विकी, दीपक सूर्यवंशी, नवाजभाई, संतोष धाडवे, माने भाटकर आदि मान्यवर उपस्थित होते। आनंद कोकण, दापोली।